नमस्कार स्वागत आहे आपले कडक दमदार रेसिपी या चॅनलवरती आपण पाहत आहात हिरवगार असं शेत इथे आमचे तयार झालेले आहे इथे आम्ही गवारी आणि मिरची लावलेली आहे या शेतामध्ये आता ह्या गवारीला छान अशा गवारी लागलेल्या आहेत आणि हिरवेगार लुसलुसीत अशी ही गावरान गवार आहे ही गावरान गवार आता आपण काढूयात आणि त्यानंतर आपण त्याची भाजी करायची आहे गवारी आता शेतामधली मी इथे काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता की किती छान हिरवीगार अशी आपली ही गवार आता आपण सर्व गवार काढून घेऊयात आणि शेतामध्ये एक फेरपटका मारूयात ह्या इथे भाजी बनवण्या एवढी गवार मी काढून घेतलेली आहे हिरवीगार अशी ही गवार आता चला निवडून घेऊयात ह्या इथे मी गवार निवडून तिचे बारीक तुकडे असे करून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेली गवार आणि आता आपण भाजी करणार आहोत लसणाच्या मी इथे दोन तीन पाकळ्या घेतल्या आहे आणि त्या आपण चेचून घेणार आहोत कढईमध्ये ते तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून आणि जिरे घालून घ्यायचे आहे मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कुठून घेतलेला लसूण घालून घ्यायचं आहे लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे लसूण आपलं फ्राय होत आल्यानंतर आपण त्यामध्ये घरगुती मसाला किंवा लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल लाल मिरची पावडर हळद घालून घ्यायचे आहे आणि हा मसाला पुन्हा आपण चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे आपण मसाला फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला आपण धुवून घेतलेली जी गवार आहे ती घालून घ्यायची आहे गवार घालून झाल्यानंतर ही चांगली फ्राय करून घ्यायची आहे गवार चांगली अशी फ्राय करून घेऊया गवार आपली फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मीठ घालून पुन्हा एकदा आपण गवार चांगली फ्राय करून घेऊयात गवार गावरण असल्यामुळे तिला शिजण्यासाठी वेळ लागतो आणि त्यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे पाणी घातल्यानंतर आपण पाच मिनिटांसाठी गवार झाकून शिजवूयात गवार आपली चांगली पाच मिनटांनंतर शिजली आहे की नाही हे आता आपण पाहून घेऊयात हे इथे आता आपली ही गवार चांगली शिजलेली आहे गवार शिजल्यानंतर आपण आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक मिनटांसाठी आपल्याला ही गवार वाफवून घ्यायची आहे गवार वाफवून झाल्यानंतर आपली गवारची भाजी चांगली अशी तयार झालेली आहे तर ती आता आपण सर्व करायला घेऊयात गवारची भाजी तयार झाल्यानंतर ती आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूयात मी ह्या इथे एका ताटामध्ये ही भाजी सर्व करून घेत आहे आणि त्याचबरोबर गरम गरम अशी चपाती ही गवारीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीही घरी ट्राय करून बघा गावरण गवार